आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सैदापूर तालुका कराड येथील कृषी मंडल अधिकारी कार्यालयात झालेल्या चोरीचा कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेने 24 तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैदापुरातील कृषी मंडल अधिकारी कार्यालयाचे 27 रोजी कुलूप तोडून लॅपटॉप प्रिंटर व कृषी साहित्य चोरल्याची तक्रार दाखल झाली होती। चोरट्यांनी कुलूप कट करण्यात वापरलेल्या एक्सा ब्लेडवरून DB प्रमुख राजू डांगे व पथकाने तपास करून अखिलेश सूरज नलवडे, आदर्श विनोद कोरे, राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी यांना ताब्यात घेत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DBचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, पोलीस शिपाई महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, वैभव पवार, सोनाली मोहिते, आनंदा जाधव यांनी केली आहे।